नमस्कार, मी कुमारी आर के पराते, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सिंदपुरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा. या मूल्यवर्धनाअंतर्गत आम्ही भरपूर काही मुलांना शिकवतोय आणि मुलांमध्ये ते मूल्यांचा परिपोष होतोय. हा मुलांमध्ये परिपोष होतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी जेव्हा आम्ही काही पालकांशी भेटी घेतल्या, त्यांचे मत जाणून घेतले, तेव्हा आम्हाला जाणवलं की खरंच हे जे मूल्य शिक्षण आहे ते काम करत आहे. आणि काही पालकांचं मत होतं की आमचा विद्यार्थी आतापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकला KG 1 KG 2, परंतु आमच्या विद्यार्थ्यांनी कधीच आम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं नाही किंवा कधी आमच्या पाया पडले नाही किंवा कामात मदत देखील केलेली नाही. परंतु आपल्या शाळेमध्ये जेव्हा हे मूल्य शिक्षण राबवलं जात आहे तेव्हा मात्र आमच्या पाल्यामध्ये हा फरक पडतोय. आणि आमचे जे मुलं आहेत ते आम्हाला सकाळी उठताबरोबर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणतात आणि आजी आजोबांच्या पाया पडतात, आजी आजोबांची काळजी घेतात, त्यांच्या औषधांपासून त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंतची काळजी घेतात, त्यांना काही हवं नको ते सगळं बघतात, त्यासोबतच घरांच्या इतर कामामध्येही आम्हाला मदत करतात. कधी आम्हाला भाजी निवडू लागतात, कधी स्वच्छता करू लागतात, जेवण केलं की स्वतःचं ताट स्वतः नेऊन ठेवतात आणि आपल्या भावंडांसोबतही भांडणं त्यांनी आता कमी केलेलं आहे आणि खूपच आनंदी प्रकारे ते आज घरामध्ये राहतात. आणि काही पालकांचं तर असं मत होतं की आमच्या मुलांमध्ये तेथील शिक्षणापेक्षा इथे जास्त प्रभावी शिक्षण मिळतंय मॅडम, कारण आम्ही जे मुलांमध्ये अपेक्षित जे वर्तन इच्छित होतो ते सगळे वर्तन आम्हाला या मूल्य शिक्षणाअंतर्गत आपल्या शाळेतून मिळत आहे. अशा प्रकारचे पालकांचे मत जाणून आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे आणि असल्या प्रकारे मुलांमध्ये हे वर्तन होत जावं ही सदिच्छा. धन्यवाद.